अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सार्वजनिक आरोग्य विभाग जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जामनेर यांच्या वतीने ग्रामीण भागात तळागळात कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आशा दिनाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागात काम करणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने त्यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जामनेर यांच्याकडून करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे होते। आयएमएचे डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर प्रशांत महाजन, नीमा संघटनेचे डॉक्टर नंदलाल पाटील, डॉक्टर रवींद्र कासट, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉक्टर मनोज विस्पुते, डॉक्टर योगेश सरताळे, जामनेर डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर चंद्रशेखर पाटील, डॉक्टर अजय पाटील, डॉक्टर राहुल माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। गटप्रवर्तक सविता कुमावत, सुनयना चव्हाण, माया बोरसे, रेखा तायडे, सुनीता पाटील, अर्चना टोके, माधुरी पाटील, यमुना पाटील, डॉक्टर नरेश पाटील, डॉक्टर संदीप कुमावत, डॉक्टर दानिश खान, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर कल्याणी राजपूत यांचे अनमोल असे सहकार्य लाभले। जामनेर तालुका अंतर्गत आमच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम आहे। आरोग्य विभाग दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करत असतो। तर वर्षभरात आशा जे काही काम उत्कृष्ट काम करतात तर त्यांचा गौरव व्हावा, सन्मान व्हावा अशी आरोग्य विभागाची धारणा आहे आणि त्या अनुषंगाने आशा डे हा या पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही आज साजरा करणार आहोत। तर याकरिता जामनेर तालुक्यामध्ये सर्व आशा त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक, गटप्रेरक, तालुक्याचे त्यांचे पर्यवेक्षक या सर्वांचा ह्या ठिकाणी सत्कार होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। वर्षभर काम करत असताना कुठेतरी ताणतणाव असतो आणि त्या ताणतणावामध्ये जे विरंगुळा यावा ही अशी या कार्यक्रमामध्ये एक म्हणजे धारणा आहे आणि त्या अनुषंगानं सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी काम करावं आणि नागरिकांपर्यंत तळागाळापर्यंत सेवा देणाऱ्या आशांचं कुठंतरी कौतुक व्हावं असे या मागचा उद्देश आहे। आणि त्यानिमित्तानं आज हा कार्यक्रम आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनवणे आणि त्यांच्या टीमनं त्याचं आयोजन केलेलं आहे, त्याकरता मी इथं आलेलो आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम हा इथं आपण घेणार आहोत। ओके, व्हेरी गुड। कृपया आपल्याला हा कार्यक्रम दिवसभर राबवायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे। तर त्याकरता हा जो सुरुवातीचा बोर कार्यक्रम आहे, पाहुण्यांना बोलवायचा आणि त्यांचा सत्कार करायचा, लवकर उरकावा, तर यासाठी आपण थोडंसं शांतता ठेवली। आम्ही 5 मिनिटात इथं उद्घाटन करू म्हणजे दिवसभर कोणता कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करता येईल। सर्वांना विनंती आहे आणि सभागृहाच्या हॉलच्या बाहेर पण जे आहेत जे रांगोळी काढतात, थोडंसं शांततेनं आपण हा कार्यक्रम बोलतो घेऊया की आपल्या पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जास्त वेळ मिळेल। कृपया कुणी बोलू नये। आपल्यासमोर जे आयोजक संयोजक इथं आपल्याला जे काही सूचना करत आहात तर त्याकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सचिन भायेकर सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान घ्यावं असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती करतो। तसंच आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि अध्यक्षांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो। सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीपक मान्यवर आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, त्याचप्रमाणे आमचे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मंडळी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू यांचं सर्वप्रथम मी तालुका आरोग्य अधिकाऱ्यातर्फे हार्दिक स्वागत करतो। जामनेर तालुक्यात असो किंवा संबंध महाराष्ट्रात असो, ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणेचं काम किंवा
आरोग्य यंत्रणेचा कणा ज्या असलेल्या आमच्या गटप्रवर्तक त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविका ह्या असतात, त्यांचा गौरव व्हावा, त्यांचं कौतुक व्हावं व त्यांनी त्या वर्षभर ते कामाचा त्यांना आपल्या कामाचा जो ताण तणाव येतो तो दूर करण्यासाठी आशा दिनांचं औचित्य साधून आपण सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांचा सत्कार सन्मान करतो. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे किंवा करमणुकीच्या स्पर्धा आहे, असा दिवसभर आपण हा कार्यक्रम घेतो आणि त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी जागृतीसुद्धा करतो. त्याच्या ह्याचप्रमाणे त्यांचं आरोग्य तपासणी किंवा आरोग्य चेकअप पण आपण या माध्यमातून करतो, जेणेकरून आमच्या या ग्रामीण भागात व तळागाळात काम करणाऱ्या ज्या आशा स्वयंसेविका असतात, गटप्रवर्तक असतात, त्यांचा उत्साह वाढला पाहिजे, त्यांचे मनोबल वाढले पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश. त्याचप्रमाणे 11 जुलै या दिवशी आपण लोकसंख्या दिन साजरा करतो. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी 3 प्रकारे आरोग्य विभाग काम करतं, 1 शस्त्रक्रियेद्वारे, 2 साधनांद्वारे आणि 3 औषधीद्वारे. तर यामध्ये सुद्धा आरोग्य कर्मचारी अगदी झोकून देत काम करतात. व्हिडिओ साहेबांना माहीत असेल मागच्या काळामध्ये असं कंपल्शन होतं की म्हणजे शिक्षकांना सुद्धा यात इन्व्हॉल्वमेंट होतं, परंतु शासनाने आता साधन आणि औषधी याच्यावर सुद्धा भर दिलेला आहे. केवळ ऑपरेशन न करता साधन आणि औषधी याच्याने सुद्धा आरोग्य विभाग हा कुटुंब नियोजन, कुटुंब कल्याण करण्यामध्ये खूप अग्रेसर आहे. ते त्या दृष्टिकोनातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा, त्याचप्रमाणे जे शस्त्रक्रिया करणारे सर्जन आहे त्यांचा सत्कार व्हावा हा या लोकसंख्या दिनाचा उद्देश असतो. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आहात व आपण हे लोकसंख्या दिन व आशा दिन हा कार्यक्रम आज पूर्ण करणार आहोत असं मी 2 शब्द आपल्या प्रास्ताविकात बोलतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. मुळात आशा स्वयंसेविका ही जी योजना आहे 2007 पासून सुरू झालेली आहे. तर यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे आशांच्या निवडी झालेल्या आहेत, तर मी PEC वर मेडिकल ऑफिसर म्हणून होतो. माझा सुद्धा नेमणूक 2009 साली झालेला आहे आणि मुळातच आरोग्य विभागात आपल्याला काम करायचं आहे या प्रेरणेने मी मागचं माझं सर्व्हिस परत करिअर सोडून तिथपर्यंत शून्यापासून परत कामाला लागलो. यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो मी PR मध्ये होतो, तिथे WHOच्या खूप मोठ्या संस्थेमध्ये चांगल्या मोठ्या पगारावर काम करत होतो, परंतु तिथं काम करत असताना फक्त पोलिओचंच काम होतं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम नव्हतं. आणि मग हे करत असताना कुठंतरी आपल्या भूमीमध्ये, आपल्या राज्यामध्ये आपण काम करावं, आपल्या लाभार्थ्यांसाठी काम करावं आणि फक्त पोलिओच नाही तर सर्व लसीकरण, सगळं, सर्व माता भगिनी बरोबर सर्व लाभार्थ्यांसाठी काम करावं असं या प्रयत्नाने मी परत आलो आणि 9 साली परत मेडिकल ऑफिसर PSC म्हणून रुजू झालो. सुरुवातीला कंद होती किंवा माझं 1 लाख पगार आणि मी डायरेक्ट 16,000 वर आलो, मला तर 8 दिवस करमे ना कसं करावं आणि कसं नाही. आणि दुर्दैवाची बाब अशी की मी MD होतो की हे मुंबईसारख्या ठिकाणी पास होऊन एवढ्या मोठ्या याच्यावरून परत असं कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये एखाद्या छोट्या 1,000 लोकसंख्येच्या गावामध्ये मी काम करायला आलो, खूप वाईट वाटलं. पण इच्छा मनामध्ये खूप चांगल्या होत्या, विजन खूप चांगलं होतं, मला माझ्या सेवा द्यायच्या होत्या, मला पगार वाढवायचा नव्हता, मला सेवा द्यायच्या होत्या आणि या सातत्याने मग मी काम करायला लागलो. तर खरंच सांगतो म्हणजे आशा जो कार्यक्रम आहे शासनाने जर लॉन्च केला नसता तर आरोग्य विभाग थोडासा कुठंतरी मागे राहिला असता. म्हणजे आज परिस्थिती 10 वर्षापूर्वी जी होती ती फार बदललेली आहे. म्हणजे इथं आता आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका आहे तर त्यांना माहीत आहे लसीकरण करताना किती मेहनत करावी लागते, किती गावं, किती किलोमीटर हे करावे लागतात. कदाचित त्यांना थोडंसं वाईट वाटत असेल की अशाला जास्त आज हे होतं, असं काहीच नाही आहे. उलट त्या पण खुश आहेत किंवा आम्हाला कोणतरी 1 नाही 4-5 मदतीचे हात आलेले आहेत आणि एक टीम म्हणून आमची खूप मजबूत टीम झालेली आहे. 15 वर्षापूर्वी आरोग्य सेविकेला जे 5-10 किलोमीटर तिथं वाहन नसायचं, रस्ते तुडे तिथं जावं लागायचं, आज आमचे आशा तिथं गावाचे जी वाटतात ताई तुम्ही कधी यायलेत कधी, म्हणजे या पद्धतीनं काम करतात आणि या पद्धतीनं
मी जवळपास 8 वर्ष पीएससीला काम केलो. प्रत्येक आशाची नाळ मी ओळखलेली आहे. त्यांच्या गरजा काय आहेत, ते काम कसे करतात, त्यांना अडचणी काय. आणि या पलीकडे जाऊन जेव्हा मी ट्रेनिंग सेंटरला आलो जुलै महिन्यात रुजू झाल्यानंतर त्या 2000 मध्ये वाढ होऊन अजून 3000 वाढ झाली आणि 5000 माणूस त्यांना मला झालं. जे मी भाग्यवान आहे की ह्या अशा सगळ्या माझ्या मुलीप्रमाणे माझं वय कदाचित तुमच्यापेक्षा बरोबर असेल कमी असेल, पण ह्या सगळ्या सगळ्यांचा एक पालक पिता म्हणून मला इथं खूप असं गहिवरून होतं की आपण जे काम करतात त्याचं श्रेय मला कुठंतरी राज्यावर मिळतं. प्रत्यक्षात मी कुठल्याच लाभार्थीपर्यंत तिकडची अशी की माझ्यापर्यंत एक पण लाभार्थी येत नाही. आला तर कुठला येतो, कुठला तरी नुकसान भरपाईचा येतो किंवा तक्रारीचा येतो किंवा मग आणखी काहीतरी असा तरी वादग्रस्त येतो. तर केवळ आपल्या आणि आपल्या माध्यमातून हे सर्व लाभाच्या ज्या काही गोष्टी आहेत, देवाच्या गोष्टी आहेत, त्या दिल्या जातात आणि त्याचं श्रेय आम्हाला मिळतं. तर हे जो सत्कार आमचा होतो हा मी पूर्णपणे आशा आणि आमच्या आरोग्य सेविका यांना समर्पित करतो की आमचा कुठलाही यापुढे जर चुकूनही म्हणजे चांगल्या कामासाठी जेव्हा जेव्हा म्हणजे जिल्ह्यावर छोट्या मोठ्या याच्यामध्ये पण होतो, राज्यावर पण होतो, हे जे सरकाराचे जे मूळ मानकरी आहेत हे आशा आणि आरोग्य सेविका आणि माझी पूर्ण आरोग्याची टीम आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी आरसीएच ऑफिसर आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करत असताना मला राज्यावरून 2 वेळा पुरस्कार मिळाले. एक आरसीएच ऑफिसर मध्ये हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आला आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम मध्ये राज्यात हिंगोली पहिला आला. तर ह्या पूर्ण कार्यक्रमाचं जे श्रेय आहे ते फक्त आशा यांनी बारकाईनं प्रत्येक कार्यक्रम बारकाईने तिथं राबवला आणि त्यामुळे जिल्ह्याचा जो रँकिंग आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाला. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपल्याकडे जवळपास 72 इंडिकेटर आहेत. म्हणजे छोटे छोटे जर इंडिकेटर आपण पाहायला लागलो तर प्रत्येक इंडिकेटर मध्ये आमची आशा काम करते. इथं उपस्थित सर्व व्यासपीठ आणि सर्वांना मी इथं सांगू इच्छितो तर आमच्याकडं 5 रुपयापासून मानधन होतं. 5 रुपयापासून मानधन जे बी एस साठी आम्ही हे करत होतो त्यात आम्ही कधीच म्हणजे हे केलं नाही की आम्ही 5 रुपये कसं काम करावं. आम्हाला पगार नाही आहे. शासन जर जसं ठरवतं त्या पद्धतीने आम्ही काम करतो. काम करत 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 आम्ही पण हुशार झालो आणि शासनाला हुशार केलं केलं. असं नाही आहे की काम करताना ते अडचणी आणि त्याचे सोल्युशन आहेत. त्यामुळं म्हणजे शासन म्हणजे आम्हीही भाग आहोत. आम्हाला वाटतं की ह्या काही गोष्टी अशा राहून गेलेल्या होत्या. याचं एक उदाहरण सांगतो. आशापूर्वी माता बाल संगोपन मध्येच काम करायच्या. आता माता बाल संगोपन व्यवस्थित आपण हँडल करतो, व्यवस्थित हे करतो, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत जातो. त्यामुळे शासनाने असांसर्गिक आजाराचा बोजा जसा वाढत चाललेला आहे त्या तर तो पण काम करण्यासाठी आशांना त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे. तर आशांचं हे योगदान म्हणजे सांगायचं म्हटलं तर मला 1 तास 2 तास बोलावं लागेल. तर अधिक मी जे वेळ घेत नाही कारण आपल्याला पुढचे महत्वाचे कार्यक्रम आपल्याला हे करायचे. तर इथं आज आपल्या सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी इथं मला आपल्या तालुक्याच्या वतीनं बोलवलेलं आहे. तर खरंच हा जो माझा मान आहे हा केवळ आपला मान आहे आणि त्याचे जे दायित्व आहे तर ते आपल्यामुळं आहे. तर मी आपल्याला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आज काही निमित्तानं बेस्ट परफॉर्मन्स करणाऱ्यांचं काही कौतुक असेल, त्यांचं अभिनंदन असेल. परंतु सर्वच्या सर्व जे अशा काम करतात ते सर्वांचंच इथं कौतुकासाठी कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम आयोजित करत असताना म्हणजे आपण पाहतो आता मार्च महिना आहे, कामाचं व्याप वाढलेलं आहे, सगळ्यांना प्रचंड म्हणजे ताण आहे. वर्तुंना हे रिपोर्ट द्या, ते रिपोर्ट द्या, असं प्रेशर असतं आणि ह्या प्रेशरमधून कुठंतरी आम्हाला विरंगुळा मिळावा. तर त्याकरता आशा डे आहे. आपण जनरली डिसेंबरच्या महिन्यामध्ये घेतो तर ह्या महिन्यात आपण घेतला. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र 1-2 ठिकाणी झाले तर आज आपण जामनेरमध्ये घेतोय. आज सुट्टीच्या दिवशी आपण आयोजित केलं आणि मला म्हणजे येण्यासाठी वेळ पण मिळाला. तर या कार्यक्रमामध्ये सर्व आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घ्यावा, उपभोग घ्यावा, आनंदाने हा कार्यक्रम एन्जॉय करावा. रोजचा जो ताणतणाव आहे तो ताणतणाव कुठेतरी बाजूला ठेवावा आणि यामध्ये उत्स्फूर्तपणे आपण सहभाग नोंदवावा.
आपण एनसीडी कार्यक्रम राबवत असतो. एनसीडी फार थोडस गांभीर्याची गोष्ट आहे आणि महत्वाची पण आहे, परंतु हा मेसेज दिल्याशिवाय मी इथं बसू शकत नाही. तर तो मेसेज म्हणजे आपण पूर्ण राज्यभर पाहतो प्रत्येक ठिकाणी. आता नुकताच आपण 8 मार्च सुद्धा साजरा केलाय महिला दिवस. म्हणजे 8 मार्क 8 मार्चच्या दिवशी महिलांना नाही तेवढ्या उंचीवर नेऊन ठेवायचं, बरोबर. आणि मग काय करायचं वर्षभर नवरा पासून सगळ्यात बरोबर त्रास देणार, हे करणार, बोलणार, काहीतरी करणार. आणि एवढंच नाही तर तिला जन्माला म्हणजे येण्याच्या अगोदर सुद्धा तिचा जीव घेणार, भ्रूण हत्या करणार. तर असं हे पाप आम्ही आमच्या या याच्यामध्ये करतोय. हे पाप कुठंतरी रोखायला पाहिजे आणि याकरता माझ्या आशा स्वयंसेविका या वाघिणी आहेत. तालुक्यामध्ये अशीच आमची एक वाघिणी पुढे आली आणि तिच्या तत्परतेने आम्हाला खबर मिळाली. योग्य वेळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण त्याला दाद दिली आणि एक ठीक आहे आता ते दुर्दैवाने ती घटना घडली, परंतु कुठेतरी त्याला वाचक फोडण्याचं काम त्या वाघिणीनं केलेलं आहे. पण मला अजूनही इथं सांगावं असं वाटतं की यामध्ये अजूनही असे काही प्रकार जर होत असेल तर त्याला आळा घालण्याचं राहिली आणि कुठं तिनं मग डिलिव्हरी केली किंवा काय झालं किंवा तत्पूर्वी तिनं गर्भपात केलाय किंवा लिंग निदान केलंय हे सगळी इत्यंभूत माहिती आमच्या आशा पर्यंत असते. तुम्ही गप्प राहिल्या, मूग घेऊन जर गप्प असल्या आणि जर जाऊद्या आपल्याला काय करायचं आपल्याला मानधनाशी आहे तर इथं जर आमची आशा कमी पडली तर आम्ही एक नाहक मुलीचा आम्ही बळी आम्ही घेऊ. तर मला या निमित्ताने या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांना आवाहन करायचं आहे, आम्ही ज्या पद्धतीने इतर कार्यक्रमामध्ये सरसावून पुढे होऊन हे करतो. मी सांगतो की या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुणी जर म्हणजे पाठबळ जर देणार नसेल तर मी त्यामध्ये पुढाकार करून त्या आशांना खंबीर करण्यासाठी प्रयत्न करेल. आणि मी त्यासाठी इथं जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आपल्या काय म्हणजे कधी पण मला असं मदतीसाठी हात मारा, मी आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. माता जो स्वागत करो आम्ही सकल जनांचे, स्वागत करो आम्ही सकल जनांचे, हार वाहुनी भाव फुलांचे, हार वाहुनी भाव फुलांचे, स्वागत करो आम्ही सकल जनांचे, स्वागत करो आम्ही सकल जनांचे. ओंजळ पंतित स्नेहो तुनी आत्मज्योती तीत टाकुनी, ओंजळ पंतित स्नेहो तुनी आत्मज्योती जनांचे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.